नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 4 लाख शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 16वा हप्ता मिळणं आता मुश्किल झालेलं आहे. कारण 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2024 जो भारतीय शासनाकडून कॅम्पेन राबवण्यात आलेला होता PM किसान सन्मान निधी योजनेची, जे EKYC लँड सीडिंग तसेच आधार सीडिंग हे राहिलेलं होतं मित्रांनो, त्यांचे कामं पूर्ण करून घेण्यासाठी हे कॅम्पेन राबवण्यात आलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा आता 4 लाख शेतकऱ्यांचे EKYC राहिलेली आहे हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे पुढील हप्ता मिळण्यासाठी या 4 लाख लोकांचा विचार केला जाणार नाही याची जवळपास शक्यता निर्माण झाली आहे. तर त्यासंबंधी हा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. कोणतंही पात्र शेतकरी या PM किसानच्या हप्त्यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने वेळोवेळी कार्यक्रम राबवून मित्रांनो, ज्या 3 गोष्टी आहेत, लँड सीडिंगकरण, आधार सीडिंगकरण आणि EKYC, या वेळोवेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अशातूनही काही शेतकऱ्यांनी मनावर न घेता त्यांची EKYC किंवा या 3 गोष्टीपैकी एखादी गोष्ट बाकी राहते, त्यामुळे त्यांना हप्ता मिळत नसतो. तर PM किसानचा जो 14वा हप्ता होता त्यावेळेस 70 लाख शेतकरी राज्यातील पात्र होते. त्यानंतर शासनाने युद्धपातळीवर योजना राबवून कार्यक्रम राबवून 15व्या हप्त्याच्या वेळी ती 70 लाखाहून 84 लाखापर्यंत संख्या नेली. पण त्यानंतरही आता 1 महिना जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी त्यामध्ये कॅम्पेन राबवूनसुद्धा शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली असल्यामुळे ते 4 लाख शेतकरी आता या पुढील हप्त्यापासून वंचित राहणार आहेत आणि शासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. आता EKYC जर हे 4 लाख शेतकरी केले तरच त्यांचा पुढे आता विचार केला जाणार आहे. त्यांना मोबाईलवरून घर बसल्या मोबाईलवरून ही EKYC करता येणार आहे. पहिल्यांदा त्यांना PM किसानच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यानंतर मुख्य पृष्ठावरील जे EKYC ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून त्यात आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक केल्यानंतर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे तुम्हाला पुढे. आणि त्यानंतर मोबाईलवर OTP आल्यानंतर तो OTP प्रविष्ट करून सबमिट पर्यायावरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुमची EKYC पूर्ण होणार आहे आणि लवकरात लवकर ज्यांची प्रलंबित राहिलेली आहेत EKYC त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर तुम्हाला 16वा हप्ता मिळणार नाही याची काळजी घ्या. आणि प्रलंबित बाबींची पूर्तता करण्यासाठी पात्र व्यक्तींनी गावातील संबंधित विलेज नोडल ऑफिसर किंवा कृषी सहाय्यक, तुमचे संबंधित तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी सुद्धा संपर्क साधून तुम्ही राहिलेल्या गोष्टी पूर्ण करून घेऊ शकणार आहात. हे शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे, जेणेकरून कोणताही शेतकरी पुढील 16व्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे. तर ही शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती, ज्यांचे अजूनही PM किसान योजनेच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत, ज्या 4 कामं राहिलेले ते तात्काळ त्यांनी पूर्ण करून घ्यावेत हे प्रशासनाने कृषी विभागाने सांगितलेलं आहे सूचनेद्वारे. माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.